Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। वहिनी पाणी घ्या। वहिनी काय झालं? आई मी किती घाबरले होते ग, असं का केलंस तू? अग अशु, तू इथे अशी का बसलीस? आम्ही तुला कधीपासून शोधतोय। वहिनी अहो, तुम्ही उगाच स्वतःला दोष देताय। मयूरीची फी भरता आली नाही, तुमची काही चुकी नाहीये। माझी चूक आहे वहिनी। हो, मी चुकले आणि ही चूक माझीच आहे। संसार या शब्दाचा ना अर्थच समजला नाही मला। संसार म्हणजे मुलांचे डब्बे भरणं, घरातली कामं करणं, काही हवं नको ते बघणं, खाऊ पिऊ घालणं। संसार म्हणजे एवढंच असतं असंच माहित होतं मला, पण या पलीकडेही जाऊन संसार असतो हे मला कधीच कळलं नाही। संसार हा नवरा बायको ना दोघांचा असतो। कधी कधी नवऱ्याला बायको होता आलं पाहिजे आणि बायकोलाही नवरा होता आलं पाहिजे ना, हे मला कधी कळलंच नाही। मुलं ही दोघांची जबाबदारी असते। दोघांनी मिळून मुलांच्या गरजा पूर्ण करायच्या असतात आणि मयूरचं शिक्षण ही फक्त त्यांची जबाबदारी नव्हती तर माझीही होती, हे मला आधी कळायला हवं होतं, पण मला कळलंच नाही। मी थोडा अजून पैसा साठवायला हवा होता, म्हणजे मयूला तिच्या मनासारखं शिक्षण घेता आलं असतं। पण मी काय केलं? काहीच नाही केलं। मला वाटलं होतं की ही मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडते, पण नाही, मी चुकीची होते। मला घराच्या बाहेर पडायला हवं होतं, मला पैसे कमवायला हवे होते जे मी नाही केलं। सॉरी बाळ, पण आता तुझी आई स्वतःची चूक सुधारणार आहे। मला असं वाटत होतं ना की बायकांनी फक्त घरात राहून त्यांची कामं करायची आणि पुरुषांनी जाऊन बाहेर कामं करायची, हे समजायला ना मला थोडा उशीर झालाय, पण मला समजते। आता तुझी आई काम करणार आहे। मी बाप होण्याचा प्रयत्न नाही करणार, पण मी जी पूर्णपणे आई नव्हते ना झाले, मी आता आई होईन। मग माझ्या मुलींना त्यांच्या मनासारखं शिक्षण घेता आलं पाहिजे। आणि आज मी तुला वचन देते, याच्या पुढे तुला शिक्षणासाठी कोणतीही तडजोड नाही करावी लागणार नाही। मी तुझी आई कधीही मागे वळून नाही पाहणार, कधीच नाही। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।